मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमदार धनंजय मुंडे, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे दुसरे सहकारी संजय बनसोडेजी, शेजारच्या तालुक्याचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, शिक्षक मतदारसंघाचे मराठवाड्याचे आमदार विक्रम काळे, डॉक्टर अफसर शेख, व्यंकट बेंद्रे, प्रवीण भोळे, समीर शेख, दीपाली आवटे, बालाजी भोसले, भरत चांबळे, विठ्ठल चव्हाण, संग्राम असुले, रामराव राठोड, प्रभावती कांबळे, श्याम डावळे, बाळासाहेब मरलोपल्ले, सिद्धेश्वर पाटील, सय्यद जानिमिया, गोविंद ब्रह्मणा, सनाउल्ला पठाण, शशिकांत बनसोडे, मधुमती कानशेटे, वसंत पाटील, तात्या पाटील, माझ्या लातूर जिल्हा तसंच उदगीर जळकोट या परिसरातील जमलेले सर्व माझे सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, या कॅमेरेवाल्यांनी सगळ्यांनी बसायचं, माझ्या मायमाऊली मला दिसत नाही, मी महाराष्ट्रात सगळीकडे सभेला जातो, खाली बसा, तुम्ही प्लीज खाली बसा, ते मला बघायला आले, तुमच्या पाठी बघायला नाही आले, त्यामध्ये उपस्थित असणारे सगळे माझे पत्रकार मित्र, सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक, ज्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते सगळे माझे बांधव, जमलेल्या मायमाऊली भगिनी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आज 30 सप्टेंबर एक दुर्घटना 93 मध्ये घडली आणि त्यामध्ये जे निष्पाप लोक आपल्यातनं निघून गेले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाचं नियतीचं पुढं आपलं काही चालत नाही, कधी कोणतं नैसर्गिक संकट येईल आणि कधी काय करेल त्याला कुठलाही कुणालाही काही खात्री देता येत नाही आणि त्याची जबरदस्त किंमत माझ्या लातूर जिल्ह्याने, माझ्या उस्मानाबाद जिल्ह्याने मोजलेली आहे आणि त्याच्यातून आपण पुन्हा कुठंतरी आता सावरत आलेलो आहे. आज मला या परिसरामध्ये येत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं, ह्या जी आम्ही उद्घाटनं केली, भूमिपूजनं केली, मी सहज विचार करत होतो, मगाशी आमचे सहकारी धनंजय मुंडे देखील म्हणाले, आज महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवसापासून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातोय, आज माझ्या मराठवाड्यातल्या साधू संतांच्या भूमीमध्ये, उदगीरच्या या पवित्र भूमीमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने मायमाऊली आला, माझे बांधव आला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्त्री शक्तीला देखील मनापासून धन्यवाद देखील देतो. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामध्ये स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, मौलाना आझाद, अशा कितीतरी महापुरुषांची नावं घेता येतील की त्यांच्या विचारांनी आम्ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन, सर्व धर्म समभावाचं सूत्र डोळ्यासमोर ठेवून या राज्याला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य हे विकासाच्या बाबतीमध्ये आणि वेगवेगळ्या ज्या विविध योजना असतात त्या योजनेच्या बाबतीमध्ये कसं आपल्याला त्या ठिकाणी करता येईल हाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सगळे माझे सहकारी, आज तर मी उदगीरला यायला जरा उशीर झाला, त्याचं कारण मी संजयला सांगितलं, आज कॅबिनेट होती, आज 55 विषय आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले. माझ्या अंगणवाडीच्या काही भगिनी इथं आल्या असतील, मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडीच्या माझ्या भगिनींना सांगायचं आहे, तुमची देखील मागणी आजच्या
कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर केलेली आहे. थोडा उशीर झाला माय माऊलींनो, परंतु ती मंजूर केलेली आहे. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे. इथं आम्हाला कुणाला दुजाभाव करायचा नाही, उन्नीस बीस करायचं नाही. सर्व घटकाला हे राज्य माझं आहे, माझाही विचार करताय अशा प्रकारची भावना आज उदगीरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं. अनेक ठिकाणी आपण उद्घाटन केली, पंचायत समितीचं केलं, त्याच्यामध्ये तहसील कार्यालयाचं, प्रांत कार्यालयाचं केलं, प्रशासकीय इमारतीचं केलं, आमच्या वकिलांचं पण बारचं त्या ठिकाणी असोसिएशनचं एक इमारतीचं भूमिपूजन आम्ही केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नूतन पोलीस वसाहत आणि नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन याचंही आपण लोकार्पण केलं. अशा प्रकारे या तमाम उदगीरकरांचं श्रद्धास्थान उदागीर बाबा आणि श्री हावगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होतं. मी आज ह्या सगळ्याची भूमिपूजन उद्घाटन केली हे या निमित्तानं जाहीर करतो. करोडो रुपयाचा पैसा ज्याचा उल्लेख आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी केला, मला उदगीरकरांना सांगायचं आहे आपल्या राज्याची निर्मिती यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 केली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनी आणला. तेव्हापासून आजपर्यंत जेवढे आमदार इथनं निवडून गेलेले आहेत, मी कुठल्या आमदारांचा अवमान करत नाही, त्यांना कमी लेखत नाही, त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं, त्यांनी मनापासून प्रयत्न केला. पण तुम्ही यावेळेस संजयला निवडून दिलं. ह्या 5 वर्षात उदगीरकरांनो आम्हाला 4 वर्ष सत्तेमध्ये मिळाली. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो, 5वं वर्ष. 4 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं, लॉकडाऊन होतं, कामं होत नव्हती, सगळं ठप्प झालेलं होतं, नोकऱ्या गेलेल्या होत्या, धंदे बसलेले होते. म्हणजे 3 वर्ष मिळाली. 5 वर्षातली 3 वर्ष मिळून देखील या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, सुरुवातीला महाविकास आघाडीनं आणि आता महायुतीनं त्या ठिकाणी करून दाखवला, आणि तुमच्या आमदारांनी आणि त्याला जीवाभावाची साथ देणाऱ्या सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी जशी साथ दिली, त्यामुळं एवढं हे चित्र घडलेलं आहे, त्यामुळं हा विकास झालेला आहे, हे आपण कदापि विसरू नका. शेवटी किती काही बोलता येतं, गप्पा मारता येतात, परंतु मी महाराष्ट्राला सांगतो बाबांनो, आपल्याला पैशाचं सोंग करता येत नाही. शेवटी ह्या कामाकरता पाठपुरावा, ह्या कामाकरता निधी, त्याला आपण पैसा म्हणतो, निधी म्हणतो, तो लागतो, आणि तो वेळोवेळी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. तुम्ही पहिल्यांदाच संजयला इथनं निवडून दिलं, आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही निवडून द्या, आम्ही तुमचा विकास करू. आम्ही 5 वर्षातली 3 वर्ष मिळाली तरी हा विकास करून दाखवला. उद्याच्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षाच्या करता आम्ही तुमच्या समोर येणार आहे, महायुतीच्या वतीनं येणार आहे. त्यावेळेस या मतदारसंघामध्ये घड्याळाचं चिन्ह घेऊनच संजयला त्या ठिकाणी ही जागा आम्हाला सुटली तर आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहे. यावेळेस निवडून द्या, यंदाच्या पेक्षा अधिकची कामं पुढच्या 5 वर्षामध्ये मी करून दाखवील, ही देखील खात्री मी आपल्याला देतो. शेवटी इथल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, बाजारपेठ चालली पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला छोटं मोठं काम मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. आज येत असताना माझ्या माय माऊली मला ज्या पद्धतीनं स्वागत करत होत्या, कोण कुठल्या भागामध्ये गेल्यानंतर, रक्षाबंधन होऊन गेलं तरी आज दोन्ही हात माझे, धनंजयचे, संजयचे, आमच्या विक्रम काळेचे, सगळ्यांचे भरून गेले. भरभरून प्रेम माझ्या माय माऊली देतात, पाठिंबा देतात, त्यामध्ये म्हणतात की बाबा आमचे पैसे आले, जुलै ऑगस्टचे पैसे दिले, आता 2-3 दिवस थांबा, सप्टेंबरचे पैसे देखील DBT तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या अकाउंटला आले असतील. माझी मुलगी, आमची बहीण, आमची आदिती तटकरे खात्याची मंत्री आहे, तिनं आजच मला सांगितलं की दादा मला आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे द्या,
मी त्या पैशाची तरतूद करतो. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तरतूद करा, उद्यापासून 1 तारीख आहे ती तरतूद करणार. आणि पुन्हा माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आम्ही देणार, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. हा अजितदादाचा वादा आहे, हा असा तसाच मोकळा जाणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही निवडणुकीवर कुठंतरी निवडणूक आहे म्हणून चुनावी जुमला म्हणून आम्ही हे करत नाही. माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात, माझ्या मायमाऊली घरामध्ये धुणंभांडी करतात, झाडू पोतणा करतात, स्वयंपाक करतात, काही काही ठिकाणी कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात, झोपडपट्टीमध्ये राहतात. अशा पद्धतीनं त्या मायमाऊलींना देखील काही मनामध्ये येत असेल ना की मला पण मी माझ्याकरता काही घ्यावं, तो तिचा अधिकार आहे. तिला मन नाही का, ती तिचं मन मुरडते, तिला जे घ्यायचं असतं मनाला सांगते की नाही आपल्याला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याकडे आपल्या मुलाबाळांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता मात्र ही ओवाळणी आम्ही त्या आमच्या मायमाऊलीकरता बहिणीकरता दिलेली आहे. माझ्या बहिणींना मायमाऊलींना विनंती आहे, आता हे पैसे तुम्ही तुमच्याकरता खर्च करा, तुम्हाला ज्या गोष्टीकरता करायचे आहेत करा. काही माझ्या मायमाऊली म्हणल्या की दादा खूप चांगलं झालं. आत्ता देखील मला काही मायमाऊली सांगत होत्या, डोळ्यात पाणी आणून आनंदादी हसू चेहऱ्यावर आणून त्या सांगत होत्या, आम्हाला समाधान वाटत होतं. ज्या अपेक्षेने आम्ही या पद्धतीचा निर्णय यंदा अर्थसंकल्पामध्ये घेतला, तो उद्देश कुठंतरी सफल होत असताना आम्हाला दिसतोय. काळजी करू नका, हे सातत्य टिकवायचं आहे, पुढे या योजना चालवायच्यात. पण त्या योजना चालवण्याच्या करता तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. काही ठिकाणी आमची खूण घड्याळ आहे, काही ठिकाणी आमची हून धनुष्यबाण आहे, काही ठिकाणी आमची महायुतीची खूण कमळ आहे. ह्या खुणांना बटन दाबण्याचं काम केलं तर मायमाऊलींनो, माझ्या भावंडांनो, माझ्या बांधवांनो, पुढं देखील या योजना चालू राहणार आहेत. आपण काळजी करू नका, आम्ही तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. विरोधक म्हणतात कर्जबाजारी करायला चाललेत, नाही, मी 10 वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलंय, नियोजन खात्याचा मंत्री म्हणून काम केलंय. एखाद्या घरामध्ये एखाद्याला अनुभव यायला 1, 2, 3, 4, 5 वर्ष लागतात. मी 10 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, यंदा 6.5 लाख कोटीचा केला. पुढच्या वेळेसही मला संधी द्या, आमच्या महायुतीला संधी द्या, पुढच्या वेळेस हाच अजित पवार 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करेल आणि या सगळ्या योजना चालू राहतील. रिसोर्सेस कसे वाढवायचे, GST निधी, एक्साईजचा निधी, टॅक्स, माझा महसूलचा टॅक्स कसा गोळा करायचा, गळती कशी थांबवायची, आम्हाला चांगलं माहिती आहे. पारदर्शक कारभार कसा करायचा, आम्ही एवढंच मायमाऊलींना दिलं नाही, 45,000 कोटी वर्षाला त्यांच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत यांच्या घरात येणार आहे. हा पैसा उदगीरच्या बाजारामध्ये येईल, अहमदपूरच्या बाजारामध्ये येईल, त्याच्यामध्ये चाकूरच्या बाजारामध्ये येईल, माझ्या मराठवाडा, लातूर, माझा परळी, माझं त्या ठिकाणी माजलगाव, बीड, गेवराई, सगळ्या भागामध्ये हा पैसा जाणार आहे. त्याच्यातनं दुकानदारांना मदत होणार आहे, व्यवहार त्यांचा वाढणार आहे. हे पैसे माझ्या महिला घरात नाही ठेवत, कुणी ना कुणी त्याच्यातनं काही ना काही पुढं वाढवण्याचा प्रयत्न करतो. थेंबे थेंबे तळसाच तशा पद्धतीनं माझ्या मायमाऊली याच्यामध्ये काम करतायत, मला अभिमान आहे. आणि म्हणूनच आम्ही हे केलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पुढं आमचं सरकार पुन्हा आला ते तुमच्या हातात आहे. विरोधक म्हणतात या योजना बंद करणार, आणि आम्ही म्हणतो या योजना चालू ठेवणार. चालू ठेवायच्या का बंद करायच्या, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. बटन कुणाचं दाबायचं, बटन महायुतीचं घड्याळ कमळ आणि धनुष्यबाणाचं दाबलं तर या योजना चालू राहतील. माझ्या महिलांना, 52 लाख महिलांना दर वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत आहे. हे काम आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. माझी गरीबाच्या घरी जन्माला आलेली मुलगी, तिला शिकायला पैसे नसतात. आई वडील म्हणतात नको बाळा, आता तुझं लग्न करू, 12वीपर्यंत बाद झालं, पुढचे पैसे नाही.
अरे तिला पण शिकण्याचा अधिकार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस त्या महिलेला त्या मुलीला शिकण्याचा अधिकार नाही. आज कितीतरी रोडवरनं आम्ही त्या ठिकाणी आमची जनसन्मान यात्रा चाललेली होती, सगळे प्रतिसाद देत होते, मुली हात करून त्या ठिकाणी आम्हाला अभिवादन करत होत्या, आम्ही अभिवादन करत होतो ते त्या स्वीकारत होत्या. या पद्धतीनं आज त्या गरिबाच्या घरातल्या मुलीला पण शिकण्याचा अधिकार आहे. मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या मुलींना शिक्षण मोफत आहे, मग इतर समाजाला का नाही? माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये पण गरीब कुटुंब आहेत, त्यांच्या मुलींना का नाही? ओबीसींच्या मुलींना का नाही? गरिबाच्या सर्वसाधारण घरामध्ये जन्माला आलेल्या गरिबाच्या मुलींना का नाही? भटक्यांच्या मुलींना का नाही? हे सगळं आता आम्ही घेतलंय. या योजना घेताना माझ्या बांधवांनो माय माऊलींनो जात पात बघितली नाही, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. सर्व समाजातल्या गरीब वर्गाला गरिबीतनं बाहेर काढण्याकरता देशाच्या पंतप्रधानांनी तर 80 कोटी कुटुंबांना 80 कोटी जनतेला मोफत धान्य देतातच, परंतु हाही आमचा त्याच्यामध्ये हातभार. हे शेवटी सरकार आपलं आहे, सर्वांचं आहे. त्याच्यामध्ये मुलींचं शिक्षण आम्ही मोफत केलेलं आहे, त्याच्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीला 18 वर्षाच्या होईपर्यंत 1,01,000 रुपये आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये तिला देतो, तिला शिक्षणाकरता लागतात. आई वडिलांना असं वाटतं कामा नये की आपल्याला तिला देता येत नाही, त्याकरता दिलं पाहिजे म्हणून सरकार पुढाकार घेत आहे. एवढंच नाही, मगाशी धनंजय म्हणला तसं विरोधक आमच्यावर टीका करतात, अरे त्यांच्या लाडक्या बहिणी भावांना काय, भाऊ काय यांचे दोडके आहेत का? दोडके नाही. माझ्या भावांना पण मी स्वतः माझी शेतीवाडी करतो, धनंजय शेतीवाडी करतो, येऊन बघा बारामतीला परळीला आम्ही कशी शेतीवाडी करतो. 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर त्याच्यामध्ये 14,000 कोटी रुपये लागत होते. मी आणि देवेंद्रजी बसलो, 44 लाख शेतकरी आहेत, म्हणलं चला आता यांना आपल्याला मोफत वीज द्यायची. मोफत वीज म्हणजे तुमचे 14,000 आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला देतोय, तुम्हाला मोफत, पण ते म्हणतात आम्हाला पैसे दिले पाहिजे. मी जवळपास 15,000 कोटी रुपये यंदा तरतूद केली, ते पैसे देणार आहे. तुम्हाला सांगतो लवकरच अशा पद्धतीचं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू, वीज देयकाची पावती अशी येणार आहे. त्याच्यामध्ये ग्राहकांनी भरावायची रक्कम 0, 0, मागचं बिल द्यायचं नाही, पुढचं बिल भरायचं नाही. ऐकणे चांगली योजना बांधवांना. आज माझा पाऊस काळ चांगला झालाय, माझ्या शेतकऱ्याला सोयाबीन त्याचा आता काढायला आलंय. जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल, वेगवेगळ्या प्रकारची पिकं फळबागा त्यांनी केलेल्या आहेत, ऊसाची शेती आहे. त्याच्यात पण आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो, त्यांना म्हणलं अमित शहा साहेब माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रात मोठा आहे, तुम्ही निर्यात बंदी केली ती उठवा. त्यांनी उठवली, कांद्याचे भाव वाढले. तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्या सरकारमध्ये आम्ही केंद्रामध्ये जाऊ, त्यांना सांगू बासमती तांदळाची निर्यात बंदी केली उठवा, उठवली. त्यांना सांगितलं की 4-5 वेळा FRP ऊसाची वाढवली, MSP नाही वाढली, त्याच्यामुळं भाव त्या ठिकाणी अजून मिळाला पाहिजे. ते म्हणाले 15 दिवस थांब, MSP पण वाढवतो. आज मी या सभेच्या निमित्तानं माझ्या उद्गीरकरांना विनंती करीन, महाराष्ट्राला आवाहन करीन की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या विरोधामध्ये देखील आघाड्या होती, काही ना काही सांगतील, दिशाभूल करतील, लोकसभेला केली संविधान बदलणार. आम्ही सांगतोय संविधान बदलणार नाही, चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही, पण आमच्यावर विश्वास नाही ठेवला. आणि काही लोकांनी आम्हाला नाही मतदान केलं, शेवटी संविधानाचा आदर आम्हीच करतोय ना, संविधान 1 नंबरचं आहे, बदलायचा प्रश्न नाही, आरक्षण काढायचा प्रश्न नाही, सवलती संपायचा प्रश्न नाही. हे त्याच्यामध्ये
फेक नरेटिव्ह डेव्हलप करायचा प्रयत्न करता, त्याला तुम्ही काळजी घ्या, त्यावेळेस तरी त्याला बळी पडू नका. माझा मुस्लिम समाज, त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं घडेल. अहो आम्ही कधी पण, यंदाच्या वर्षी मी मगाशी सांगायचं राहिलो, मागासवर्गीय समाजामध्ये आत्ता मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून मला त्या ठिकाणी सत्कार केला. का? तर तुम्ही सरकारमध्ये असताना अजित पवार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजींनी आम्हाला पार्टीच्या बरोबर आरटी दिलं, आम्हाला न्याय मिळाला. आम्ही दिलं, मागच्या सरकारने नाही दिलं. अल्पसंख्याक समाज, आमचे बाबासाहेब पाटील, आमचे संजय, धनंजय, विक्रम सगळे सांगायचे, अरे त्यांना पण काही दिलं पाहिजे. आम्हालाही कळत होत त्यांच्याकरता मार्की आणलं, मागासवर्गीयांच्या करता बार्टी, मातंगाकरता आरटी, माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता अल्पसंख्याकांकरता बार्टी, माझ्या सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी, माझ्या ओबीसी घटक आहे त्यांच्याकरता महाज्योती, काही वर्गाच्या करता अमृत, या प्रकारच्या संस्था आम्ही काढल्या. का? तर त्या घटकाला देखील गरीबातल्या मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका महायुतीचं सरकार करू शकत. आम्ही मागे हटलो नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आमच्यावर आरोप होतात. आज तिसऱ्यांदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब मुख्य पंतप्रधान झालेत. सातत्याने देशाला 100 दिवसात अहो तुमच्याच संजय बनसोडेकडे खात आहे बंदरचं, त्याला विचारा. पालघरला वाढवण म्हणून बंदर आहे. पंतप्रधान होते, आम्ही सगळे होतो, मुख्यमंत्री होते, त्याचं भूमिपूजन केलं. किती 1000 कोटीचा प्रकल्प आहे, 1.5 लाख कोटी, 1.5 लाख कोटी त्या वाढवण बंदाऱ्याच्या तिथं समुद्रात आज 10 किलोमीटर आपण बंदर करतोय. समुद्रात जगातल्या पहिल्या 10 बंदरातलं ते असेल. 10 ते 12 लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे. तिथलं संपूर्ण चित्र बदलून जाणार. तिथं आम्ही एअरपोर्ट करतोय. रस्त्याचं जाळं, पूर्वी कसे रस्ते होते आता कसे झाले, राहिलेले पण करण्याची धमक आणि ताकद आमच्यात आहे. ते येड्यागावळायचं काम नाही, ते करो. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही खोटं सांगणार नाही, दीक्षाभूल करणार नाही. आणि त्यामुळं जसं असं शून्याचं बिल आता आम्ही तुम्हाला देणार आहे, तशा पद्धतीनं. आणि एक सांगतो, पाठीमागं धनंजय मुंडे, बाबासाहेब, संजय, विक्रम, 2003 सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना असंच एक 0 बिल आणि म्हणले वीज माफी. आणि पुढं विलासराव मुख्यमंत्री झाले 2004, ते म्हणले आपल्याला ते परवडत नाही, पुन्हा वीज बिल सुरू झालं की नाही. मी आज तुम्हाला सांगतो, आता 2 महिन्यात 1.5 महिन्यात इलेक्शन आहे. तुम्ही महायुतीचं सरकार त्या ठिकाणी घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ हे जे कोण तुमच्या इथं असेल त्याचं बटन दाबा. या योजना पुढं पण माझ्या मायमाऊलींच्या करता 5 वर्ष एक माझी लाडकी बहीण योजना चालू राहील. जवळपास मी हिशोब केला, 1 लाख रुपयापर्यंत त्यांना 5 वर्षात पैसे मिळतात. 1 लाख रुपये दर वर्षी, दर महिन्याला 1.5 हजार रुपये. या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतो. माझ्या शेतकऱ्यांना पण दिलेली वीज माफी. उलट आता आम्ही काही निर्णय घेतला माहितीये, की आता आठवड्यातले 3 निम्मे दिवसा वीज असते, निम्मे दिवस रात्री वीज असते. आता तसं नाही, 6 महिन्यात आमचे सोलरवरचं वीज 9-9.5 हजार मेगावॅट तयार होणार आहे. तेव्हापासून तुम्हाला दिवस उजाडला जायचं शेतामध्ये, विहिरीचा तिथं किंवा तळ असेल तर तलावाचा किंवा विहीर नदीचा कॅनॉलचा धरणाचं, जिथं कुठं तुमची मोटर असेल तिथलं बटन दाबायचं, मोटर चालू. दिवस मावळला, मोटर बंद, घरी यायचं, आपल्या बायका पोरांच्या मध्ये राहायचं आणि जेवण करून घरी तिथं थांबायचं. रात्री आता इथनं पुढं 6 महिन्यांनी जायचं नाही. दिवसाच वीज, विंचूकाट्याची अडचण नाही, बिबट्याला अडचण नाही, काहीतरी जनावराला अडचण नाही. या देखील निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतला आहे.
आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण मला सांगायचं आहे, मी चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व देतोय. डॉक्टर अफसर शेखला आम्ही त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं अध्यक्ष केलेलं आहे. असे कितीतरी नाझीर काझी आमचे बुलढाण्याचे अध्यक्ष आहेत. खूप जणांची मी नावं सांगू शकेन. असे आम्ही वेगवेगळ्या समाजाला धरून चाललेलो आहे. ही आमची विचारधारा आहे. हे कृपा करून आपण कुणी विसरता कामा नये. आणि म्हणून हे जे काय ऐतिहासिक उदगीरचा परिसर आहे, मराठवाड्यातला एक महत्त्वाचं ऐतिहासिक महत्त्व, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेलं माझं उदगीर केवळ याला भूगोल नसून राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास देखील आहे. उदगीरला अगदी पुराण काळापासून ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. उदगीरचा परिसर हा माझा मांजरा लेंडी नद्यांच्या क्षेत्रामुळं समृद्ध झालेला आहे. राहिलेला पण समृद्ध करण्याचं काम आम्ही लोकांनी हातामध्ये घेतलेलं आहे. पूर्वीपासून उदगीर शहराची ओळख हे कृषी माल व्यापारी केंद्र असं आहे. लगतच्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं कृषी मालाची विक्री होत असती आणि कृषी माल विक्रीसाठी येत असतो. व्यापाऱ्याबरोबरच सुपारी फोडण्याचा अडकित्ता आणि भारताचा तिरंगा ध्वजाचं कापड तयार होत असल्यामुळं उदगीरची देशभर ओळख आहे. कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्यामुळं उदगीरमध्ये माझ्या मराठी भाषेबरोबर कानडी तेलुगू आणि उर्दू भाषा देखील मोठी त्या ठिकाणी संख्या आहे. आम्हाला त्याचाही आदर आहे. आम्ही शेवटी सगळे भारतीय आहोत. सगळ्यांनी एकमेकाला आदर केला पाहिजे. अनेक वर्षापासून उदगीरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहत आहेत. खऱ्या अर्थाने मिनी भारत, भारताचं प्रतिनिधित्व, प्रतिबिंब हे माझ्या उदगीरमध्ये असं म्हटलं तर वायव्य ठरणार नाही. त्याला कुठंही दृष्ट लागून देऊ नका. हा जातीय सलोखा असाच टिकवा. कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याचं काम आमचं पोलीस खातं करेल, परंतु आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडा. संजय बनसोडेंनी तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरवलेला आहे. गेल्या निवडणुकीत तुम्ही निवडून दिलं, विश्वास दाखवला. आतापर्यंत त्या उदगीरमध्ये झालं नाही तेवढा विकास त्यानं त्या 5 वर्षातल्या 3 वर्षामध्ये करून दाखवलेला आहे. लोकसेवेची त्याला तळमळ आहे, कामाची त्याला धडपड आहे. मी त्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलं, त्यानं सुद्धा जसा तुमचा विश्वास सार्थ केला तसा आमचाही विश्वास सार्थ केलेला आहे. उदगीरकरांच्या आणि माझ्या दोघांच्या परीक्षेत संजय उत्तीर्ण झालेला आहे. तो नुसता उत्तीर्ण नाही, तो डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि पास झालेला आहे. पण परत त्याला पाठवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. ओरडून चालणार नाही, बटन दाबावं लागेल. हा, याव यू करून चालणार नाही, चिट्ट्या मारून चालणार नाही. लोकांना समजून सांगावं लागेल. लोकसभेमध्ये आपण का कमी पडलो, ते कसं आम्ही तुमचा गैरसमज झाला हे मतदारांना पटवावं लागेल. आज केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आपले वंदे भारत ट्रेन सुरू करतायत, विमानतळ सुरू करतायत. आता लातूरचं विमानतळ देखील आम्ही आता जसं काल पंतप्रधानांनी सोलापूरचं विमानतळ सुरू केलं तसं लातूरचं पण चांगल्या पद्धतीनं पुन्हा त्याचं डांबरीकरण करून नाईट लँडिंग करून नाईटचे लँडिंगची व्यवस्था करून हे आम्ही ते सुरू करणार आहे. कारण त्याच्याशिवाय उद्योगपती येणार नाही. उद्योगपतींना मी आताच धनंजयला सांगत होतो. एक उद्योगपती सकाळी मला सह्याद्रीला भेटले. ते म्हणले माझा उद्योग एका राज्यात आहे, 25,000 एकर जमीन घेतलेली आहे आणि त्याच्यात त्याची स्वतःची धावपट्टी आहे, त्याची स्वतःची 2-3 विमानं आहेत, हेलिकॉप्टर आहेत. ते म्हणले दादा मुंबईपासून हेलिकॉप्टरने जमत नाही, मी विमानाने जातो, तिथं 2-1.5 तासात पोहोचतो, दिवसभर काम करतो, माझ्याच विमानतळावरून उडतो आणि मुंबईमध्ये येतो. त्यावेळेस ही लोक गुंतवणूक करतात. तुमच्या एमआरडीसी मी बघितल्या, 200 एकर आणि लहान एमआरडीसी आहेत. मोठे उद्योग करायचे म्हटलं तर मोठ्या एमआरडीसी पाहिजेत. माझ्या इथं बारामतीत 2,500 एकराची एमआरडीसी पाहिजे. 2,500 एकर ही मला कमी पडतीये. कारण जमिनी घेताना लोक विरोध करतात, परंतु बाबांनो कुणाच्या आणि कुणाच्या जमिनी घेतल्याशिवाय रस्ते होणार नाही,
कुणाच्या कुणाच्या जमिनी घेतल्याशिवाय धरणं होणार नाही, विमानतळ होणार नाही, त्याच्यामध्ये रेल्वे येणार नाही. ही देखील गोष्ट आपण लक्षात घ्या. आम्ही मोबदला देऊ. समृद्धी महामार्गाला आम्ही 5 पट मोबदला दिला. त्याच्यात तुम्ही तुमचे दुसरीकडे दुप्पट तिप्पट जमिनी घेऊ शकता, पण जर विकास करायचा असेल तर थोडस आपल्याला पण सहन करावं लागतं. आता मुंबईत विमानतळ चाललं, नव्या मुंबईत 1000 एकर जमीन आम्ही ताब्यात घेतली. काही काही ठिकाणी MIDC चालली, 1000 एकर जमीन घेतली. कारण मोठे उद्योग यायला त्यांना 2000, 3000, 1000 एकर जमीन लागती. बाबासाहेब आमच्या पाटील एक कारखाना चालवतात, 200-250 एकर जमीन लागते. 200-250 एकर एका कारखान्याला जमीन लागती, साखर कारखान्याला. हे तर वेगळे उद्योग आहेत. या गोष्टीचा विचार माझ्या उदगीरकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी मी तुम्हाला खात्री देतो, इथून पुढं आपल्याला कायम उदगीर आणि ह्या लातूर परिसरात, माझ्या बीड परिसरातल्या शेतकरी कष्टकरी माता भगिनींच्या तरुणांच्या कल्याणाच्या करता आम्ही कोणती मायमाऊलींच्या करता कमतरता ठेवणार नाही, हा माझा शब्द आहे. अवघ्या 3 दिवसांनी नवरात्रोत्सव सुरू होतोय. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. भारतीय संस्कृतीकडं स्त्रियांच्याकडे शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती, जय आणि प्रसंगी महाकाली, महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन घडतं. राष्ट्र निर्मितीमध्ये देखील स्त्री यांचं योगदान हे मोलाचं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून या सगळ्यांचा आदर करून आपल्याला विकास करायचा आहे. महिलांच्या शिवाय, महिलांच्या विकासाच्या शिवाय देशाचा विकास अशक्य आहे. आणि त्यामुळं आम्ही या महिलांच्या करता माय माऊली योजना, 3 गॅस सिलेंडर योजना, मुलींना मोफत शिक्षणाची योजना, लखपती या ठिकाणी योजना आणि 1,01,000 मुलींना जन्माला आल्यानंतर देण्याची योजना, अशा पद्धतीनं ह्या योजना आणल्यात. विरोधक ह्या योजना आणल्यानंतर, सत्तेवर आल्यानंतर या योजना बंद करणार आहेत, म्हणून त्यांचा विचार करून चालणार नाही. आम्ही खूप काही कामं माझ्या मराठवाड्याच्या करता केलेली आहेत. कोतवालांच्या करता आम्ही चांगले निर्णय घेतले, पोलीस पाटलाच्या करता घेतले, आशा सेविकेकरता घेतले, गटप्रवर्तकाकरता घेतले, अंगणवाडी सेविकेकरता घेतले, सरपंच उपसरपंचाच्या करता घेतले. आणि समाजातल्या सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारलेली आहे. माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की एक चांगल्या प्रकारचं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं वातावरण झालेलं आहे. जवळपास काही 1000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या मार्फत तुमच्याकडे आलेला आहे. माझ्याकडे त्याचा आकडा आहे, पण ते सांगून मी सगळ्यांचा वेळ घेत नाही. आता बाकीचे म्हणतील त्यांना एवढे दिले, आम्ही काय घोडं मारलं होतं. त्याच्यामुळे इतरांनाही द्यायचं आहे. परंतु काही मगाशी बोलत असताना काही मागण्या संजयने त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर उदगीरकरांनी, लातूरकरांनी, मराठवाड्यांनी पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये निवडून आणण्याच्या करता मदत करावी, आशीर्वाद द्यावेत, पाठिंबा द्यावा. मी आपल्याला शब्द देतो की तुम्ही आम्हाला संधी द्या. आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.